महाराष्ट्र की 51वीं वार्षिक निरंकारी संत समागम की ग्राउंड सेवा का शुभारंभ रविवार 24 दिसंबर के दिन पूज्य श्री कन्हैयालाल जी के करकमलों द्वारा नवी मुंबई के खारघर इलाके में सेंट्रल पार्क के नज़दीक वाले सिडको मैदान में जमीन पर फावड़ा चलाकर किया गया। पूज्य श्री कन्हैयालाल जी संत निरंकारी मंडल के औरंगाबाद क्षेत्र के क्षेत्रीय प्रभारी हैं। सदगुरु माता सविंदर हरदेव जी महाराज के विशेष रूप से इस समारोह की अध्यक्षता करने के लिए भेजा गया था। इस उद्घाटन समारोह में समागम समिति के अध्यक्ष श्री शंभुनाथ तिवारी, संयोजक श्री विवेंद्र बामड़े एवं समिति के अन्य सदस्य उपस्थित थे। माननीय विधायक श्रीमती मंदा मात्रे ने भी इस समारोह में भाग लिया। समागम की सफलता के लिए उन्होंने शुभकामनाएं भी व्यक्त की और मिशन की मानवता के और समाज सेवाओं के कार्यों की भूरी भूरी प्रशंसा की। आज या ठिकाणी आपण पाहत आहात की 51व्या महाराष्ट्र निरंकारी संत समागमाच्या सेवेचं कार्यसेवेचं उद्घाटन विधिवत रूपाने परवाजणे कन्हैयालालजी आणि सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे। आणि ह्या सेवेमागे एकच भावना असते, पण आजचा जो मनुष्य आहे प्रत्येकाला एक रोग लागला आहे, तो रोग आहे मीपणाचा आणि अहंकाराचा। ज्या ज्यावेळी मनुष्य अहंकाराच्या आणि मीपणाच्या रोगातून व्याप्त होतो त्यावेळी त्याला सेवे नावाचं सेवा नावाचं जे औषध आहे ते लागू करणं गरजेचं असतं। आणि म्हणूनच जो 27, 28 आणि 29 जानेवारीला हा महायज्ञ, कारण हा समागम म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे, हा महायज्ञ आहे। आणि या यज्ञामध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद हा आपोआपच आला। हा सद्गुरूंचा आशीर्वाद परंपरागत आहे, आत्ताचा नाही, इतिहास साक्षी आहे की ज्या ज्यावेळी मनुष्याने सद्गुरूच्या सेवेसाठी, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु नमः, गुरुची पूजा ही वर्षानुवर्ष सनातन कालापासून आपण करत आलो आहे। आणि ज्या ज्या मनुष्याने गुरुच्या सेवेसाठी हातभार लावला त्याच्या जीवनामध्ये सुंदरता सहजता आणि आनंद आणि सुखसामना अशी आपोआपच येत गेली। तर अशा या सेवेचं उद्घाटन आज झालेलं आहे, तर मी सर्वांना आमंत्रित करतो या सेवेची सर्व नागरिकांनी पण हातभार लावा आणि आपल्या जीवनामध्ये सुख करून घ्यावं। आणि समागमासाठी पण 27, 28, 19 पुन्हा एक बार जेव्हा स्वयं सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज उपस्थित राहणार आहेत त्याच्यासाठी पण सर्वांना निमंत्रित करतो। इस छोटे से समारोह की शुरुआत सद्गुरु माता सविंदर हरदेव जी महाराज के चरणों में प्रार्थना के साथ किया गया। समारोह में मुंबई, नवी मुंबई एवं ठाणे से आए हुए हजारों निरंकारी भक्त सम्मिलित हुए। कल्याण, डोंबिवली, रायगढ़, नासिक, पुणे, कोल्हापुर, औरंगाबाद, धुलिया आदि स्थानों से भी कई प्रतिनिधि इस समारोह के लिए मुंबई पहुंचे थे। यह समागम आने वाले दिनांक 27, 28 एवं 29 जनवरी 2018 के दिन सद्गुरु माता सविंदर हरदेव जी महाराज के पावन सानिध्य में आयोजित किया गया है, जबकि समागम के उपरांत दिनांक 30 जनवरी 2018 के दिन समागम स्थल पर ही 100 से अधिक जोड़ों का सामूहिक विवाह समारोह भी संत निरंकारी मंडल के तत्वावधान में आयोजित किया गया है। 1968 से लेकर आज तक हर वर्ष संत समागम में यह लड़ी चलते आ रही है, जिसमें मिशन द्वारा यही संदेश दिया जा रहा है कि अमन, एकता एवं शांति का अध्यात्म ही एकमात्र पर्याय है। ये सद्गुरु माता जी की कृपा से समागम मिला है और ये समागम सेवा का शुभारंभ हुआ है, जिसके तह में इसके अंदर में एक बात छिपी है कि निरंकारी मिशन का एक नारा है कि कुछ भी बनो मुबारक है पर सबसे पहले इंसान बनो, जीवन मानव प्रभु की उत्तम रचना उत्तम इसका रुतबा रखना, तो मानवता का रुतबा रखने के लिए एवं मानवता को सफल बनाने के लिए इंसानियत फैलाने के लिए एक बहुत बड़ा यज्ञ होने जा रहा है। इस यज्ञ के शुभारंभ के लिए सेवा के रूप में आज ये प्रोग्राम रखा गया है, तो मैं सभी को उन लोगों को धन्यवाद देना चाहूँगा जो आदिवासी मीडियाकर्मी आए हुए हैं। इसको आगे बढ़ाने में आप लोगों का अहम रोल रहता है, क्योंकि यहाँ तो हम लोग संदेश दे रहे हैं कि भाई चलो ये समागम आया है, इसमें मानवता का प्रचार हो रहा है, मिलवर्तन हो रहा है, भाईचारा हो रहा है, मानवता के विकास की बातें हो रही हैं, इंसान की आपसी मिलवर्तन एकता की बातें हो रही है। लेकिन इसको आगे बढ़ाना आप लोगों का काम है, आप लोगों को भी धन्यवाद देगा इस जग में आप भी आए हैं और इसमें सारे मिल करके आप हिस्सा लें और भाग लें। सबसे उत्तम सद्गुरु माता सविंदर हरदेव जी महाराज
त्यांच्या असीम कृपेनं महाराष्ट्राचा 51वा सण समागम साजरा होत आहे. येत्या जानेवारी महिन्यामध्ये 27, 28, 29 या 3 दिवसीय समागमाचं आयोजन झालेलं आहे. 20 तारखेला सकाळी सामूहिक विवाह संपन्न होतील आणि संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये गुरुवंदनेचा कार्यक्रम देखील निश्चित होईल. तत्पूर्वी या पूर्ण समागमची रूपरेषा निश्चित करण्यासाठी सद्गुरू माताजींनी महाराष्ट्रातल्या सर्वच विभागातील वेगळ्या कार्यकर्त्या महात्मांना एकत्र करून त्यांची एक मुख्य समिती निर्माण केलेली आहे आणि या मुख्य समितीमध्ये 19 सदस्यांची संख्या तिथे निश्चित झालेली आहे. त्याचबरोबर या मुख्य समितीबरोबर आणखी उपसमित्या देखील स्थापन झालेल्या आहेत, ज्या की 22-23 प्रकारच्या आहेत आणि त्या देखील समित्या वेगळ्या रूपानं आपापली वाटून दिलेली कार्य सद्गुरू माताजींच्या कृपेने पार पडणार आहेत. समागमची सुरुवात जरी 27, 28, 29 या दिवशी असली तरी मागच्या 3 डिसेंबरपासून महाराष्ट्रातल्या बऱ्याच विभागातून सेवालेचे समयसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि येतही आहेत. यामध्ये मुख्यत्वे मुंबईतले 1 ते 7 क्षेत्र कार्यरत राहणार आहेत. मुंबईजवळचे उल्हासनगर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याचबरोबर औरंगाबाद, जळगाव, अकोला आणि त्याचप्रमाणे नागपूर व गडचिरोली या समस्त महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातून सेवलचे समयसेवक या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांनी आपापल्याच वेळेला निश्चित दिलेल्या दिवशी हे सेवेचं कार्य ते पार पाडणार आहेत. हे सेवेचं कार्य पार पाडण्यासाठी दर दिवशी अंदाजे 1000 तरी सेवादलचे व्हॉलेंटियर जे आहेत, समयसेवक जे आहेत, या मैदानात येणार आणि त्याचबरोबर मुंबई व उर्वरित जवळपासच्या असणाऱ्या सर्व क्षेत्रातून साथ संगत देखील या ठिकाणी येऊन सेवा करणार आहे. हा समागमचा सेवेचा सर्व अग्रिम सेवेचा कार्यभार जो आहे तो 3 डिसेंबर 2017 सुरू राहणार असून 23 जानेवारी 2018 अविरतपर्यंत राहणार आहे आणि ह्या सर्व कालावधीमध्ये या ठिकाणी जे मुख्य पंडाल उभा राहतो त्या पंडालची सारी व्यवस्था करणं, त्या ठिकाणी नमस्काराच्या रांगा निर्माण करणं, त्याचबरोबर सद्गुरू माताजींची जाण्याची व्यवस्था आणि त्यांचा मुख्य मंच याचं देखील नियोजन होईल. त्याचप्रमाणे 2 नंबर ग्राउंडमध्ये देखील वेगळ्या प्रकारच्या साऱ्या व्यवस्था असतील आणि त्या व्यवस्थामध्ये सातसंगतची राहण्याची व्यवस्था, सेवलची राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर महाप्रसाद ज्याला लंगर म्हटलं जातं याचं देखील पूर्ण नियोजन त्या ठिकाणी होईल आणि समस्त येणाऱ्या सातसंगतला बसून त्या ठिकाणी वाटण्याची देखील व्यवस्था केली जाईल आणि त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातून व भारतातून व भारताबाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी राहुट्यांची तंबूंची व्यवस्था असेल. या तंबूंमध्ये पाण्यापिण्यापासून ते त्यांची राहण्याच्या व्यवस्थेपासून शौचालयाआधी सर्व व्यवस्था नियमितपणे केल्या जातात आणि ह्या सारा कार्य जे आहे हे सेवलचे महात्मा सद्गुरू माताजींच्या कृपा आशीर्वादानं पार पडत असतात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई.